नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 24 जून 2020 सकाळचे 7 झाले. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. निळवंडे धरणासाठी निधीची उपलब्धता आणि कामाच्या प्रगतीच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. कालवा निधीत कोणतीही कपात केली जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. सविस्तर माहिती घेऊया बद्रीनारायण वडणे यांच्याकडून. संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी तात्काळ 105 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मंत्रालयात काल मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ किरण लहामटे, जलसंपदा विभागाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. सिंचन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन कामाची गती या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 2022 पाणी देता येईल अशी खात्री वाटते म्हणून सदर प्रकल्पाच्या निधीमध्ये कोणतीही कपात करता येणार नाही आणि तात्काळ 105 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्याचे आदेश जलसंपदा सचिव यांना बैठकीमध्ये देण्यात आले. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 4 सख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 4 सख्या भावांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. नवाजी सलीम शेख, दानिश सलीम शेख, अरबाज सलीम शेख आणि फैजल सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा एक मावस भाऊ यातून बचावला. हे चारही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. या मुलाचे वडील सलीम अहमद शेख बाबुर्डी येथील एका गुराडावर काम करतात. मंगळवारी सकाळी 11 सुमारास ही मुले मावज भाऊ समीर याच्यासह गुराळाजवळील दत्ता शिर्के यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. श्रीरामपूर नगरपालिकेचा बहुचर्चित घनकचरा ठेका सुधारित स्वरूपात मंजूर झाला आहे. अधिक माहिती घेऊया अशोक गाडेकर यांच्याकडून. घनकचरा ठेक्यावरून काल पुन्हा श्रीरामपूर नगरपालिकेच्या विशेष सभेत आरोप प्रत्यारोप झाले. 31 लाखाऐवजी 23,75,000 रुपये एवढ्या कमी दराची निविदा आल्याने त्यावर घणाघाती टीकाटिप्पणी होऊन या ठेक्याची निविदा अखेर मंजूर करण्यात आली. 3 महिन्यानंतर प्रथमच काल पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मागील वेळेस घनकचरा ठेका देण्याबाबत निविदा मागवल्या होत्या त्यावेळी 31 लाखाला ठेका देण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावेळी 22 नगरसेवकांनी त्यास विरोध केल्यामुळे पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली. या फेरनिविदेत 8 जणांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यात सर्वात कमी दराची निविदा नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सुधर्म एन्व्हायरमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची होती. पूर्वीपेक्षा या निविदेत सुमारे 8 लाख रुपयाचा फरक असून वर्षाचे सुमारे 1 कोटी तर 2 वर्षाचे 2 कोटी रुपये केवळ आमच्या 22 नगरसेवकांमुळे वाचले. हे पैसे कोणाच्या खिशात जाणार होते? हा गंगाधर कोण? असा सवाल विरोधी नगरसेवकांनी यावेळी केला. नगर जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाचा खंड पडणार असून काही ठिकाणी तुरळक अथवा हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. जिल्ह्यात पुढील 5 दिवस मोठ्या पावसाचा खंड राहणार असून काही ठिकाणी तुरळक अथवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात जमिनीत ओलावा नसल्यास पेरण्या करू नयेत अशी माहिती राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागातील सहाय्यक प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी दिली. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मंगळवारी नगर शहरातील नालेगाव आणि अकोले तालुक्यातील कोतुळ येथे कोरोनाबाधित आढळला. 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 249 कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 112 अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान अकोले तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 झाली आहे. त्यापैकी 19 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी कोतुळ येथील 1 तर कल्याण येथून नागवाडी येथे आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची बाधा असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील डॉक्टर शंकर प्रसाद गंधे यांना अटक झाली आहे. रुग्णालयात गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. शासनातर्फे दिला जाणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 2018-19 या वर्षासाठी लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला आहे. 5 लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या मूळ संगमनेरच्या रहिवासी आहेत. दरम्यान त्यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. नमस्कार, मी गुलाबबाई संगमनेरकर बोलते. विठाबाईचा माझ्या मला पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या नावाचा, तर मला खूप आनंद झालाय. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.